नमस्कार मित्रांनो, मी राम आहेर आयुर्वेदा या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मी आज परत आपल्यासाठी एक आयुर्वेदिक घरगुती एकदम साधा सोपा असा नुस्खा घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, जसेही वातावरण बदलतं किंवा हवामानामध्ये बदल होतो किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा जे धूळ ॲलर्जी किंवा जे बाह्य वातावरण आहे याचा परिणाम आपल्या शरीरावर किंवा श्वसन प्रक्रियेवर श्वसन संस्थेवर होत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला नेहमी नेहमी सर्दी होणे, कायम कायम जुनाट सर्दी असणे, खोकला येणे, ढास लागणे, छातीमध्ये खूप कप येणे किंवा आपल्याला घशामध्ये किंवा गळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे खवखव होणे किंवा असं तडतड होणे, आवाज बसणे, अशा या व्हायरल इन्फेक्शनच्या समस्या येत असतात। आता मित्रांनो, सर्दी आणि खोकला या होण्यामागे व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन हेही कारण आहे। तसेच जेव्हा ऋतुमान बदलतो, एका सीझनमधून दुसऱ्या सीझनमध्ये जेव्हा प्रवेश होतो, म्हणजे जसं ज्या प्रकारे हिवाळा संपला आणि उन्हाळा चालू झाला किंवा उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू झाला, अशा वेळी आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढून जातं व त्यावेळी आपल्याला खूप सर्दी होणं किंवा इन्फेक्शन होणं किंवा छातीमध्ये कफ होणं, सारखा सारखा खोकला येणं, डास लागणं ह्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळं आपल्याला यावर पर्याय म्हणून आपण अगदी सोपा घरगुती उपाय काय करू शकतो। कारण आपण सारख्या जर छोट्या मोठी सर्दी झाली, खोकला झाला, छातीत कफ झाला तर आपण मेडिकलमधून गोळ्या आणायच्या आणि नेहमी नेहमी त्या गोळ्यांचं आपण ॲलोपॅथीच्या गोळ्यांचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही। कारण आपण जेव्हा ह्या ॲलोपॅथीच्या गोळ्या सारख्या खात असतो त्याचा परिणाम आपल्या वेगवेगळ्या शरीरातील अवयवांवर, म्हणजे जसं किडनी असेल, आपलं लिव्हर असेल किंवा आपलं फुफ्फुस असेल किंवा आपलं मेंदू असेल, ह्या सर्व अवयवांवर याचे साईड इफेक्ट आपले होत असतात व हे साईड इफेक्ट आपल्याला टाळायचे असतील व अशी आपल्याला कितीही जुनाट सर्दी असू द्या, कितीही व्हायरल इन्फेक्शन असू द्या, छातीमध्ये कितीही भयंकर कफ झालेला असू द्या, कितीही जुनाट सर्दी असू द्या, अगदी घरगुती घरचा अगदी छोट्यातला छोटा आपल्या घरामध्ये असणारी एक वस्तू आहे ती गोष्ट आपण वापरून आपण ही सर्दी, खोकला, डास, छातीमधील कफ किंवा इन्फेक्शन असेल पूर्ण आपण त्याचा नायनाट करू शकतो। तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्या घरातील लसूण। आपल्याला लसूण सर्वांना माहीतच आहे, तर आपल्याला हा नुस्खा करताना लसणाच्या अशा काही आपल्याला याच्यात आपल्याला दोनच पाकळ्या लागणार आहे, परंतु आपण एक 8-10 पाकळ्या ह्या करून घ्यायच्या आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त सकाळी रिकाम्यापोटी उठल्यावर यातल्या आपल्याला 2-4 पाकळ्या आपल्या तव्यावर, आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्या गरम झालेल्या तव्यावर आपल्याला अगदी काही सेकंद फक्त ह्या ज्या पाकळ्या आहे लसणाच्या ह्या अशा फ्राय करायच्या आहे, थोड्याशा नॉर्मल हलक्या फ्राय करायच्या आहे। कारण आपल्याला कच्चा लसूण खायला थोडंसं तिखट लागल्यासारखं किंवा आपल्याला थोडं त्याचं वेगळी टेस्ट लागते, त्यामुळे आपण थोडासा तो हलकासा भाजून घ्यायचा आहे 10-20 सेकंद आणि त्यानंतर आपण सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी फक्त ह्या लसणाच्या 2 पाकळ्या त्या तव्यावर, गरम तव्यावर फ्राय केलेल्या आहे 2 पाकळ्या आपण चावून 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 त्याचा रस गिळून घ्यायचा आहे। त्याचं कारण असं आहे की लसूण हा अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल हे सर्व गुणधर्म या लसणामध्ये आहे। हा लसूण जेव्हा आपण चावून 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 त्याचा रस जेव्हा गिळला जातो त्यामुळे आपल्या घशामध्ये जे इन्फेक्शन झाले आहे किंवा जे बॅक्टेरिया आहे, जे जीवाणू आहे, जे जंतू आहे त्यांचा पूर्णपणे नायनाट होतो। तसेच जेव्हा हा रस आपल्या पोटात जातो त्यावेळी आपल्या छातीत असलेलं जे कप आहे ह्या कपाला पूर्ण जाळून टाकतो किंवा त्याचा नायनाट करतो। कितीही भयंकर कप असू द्या, सर्दी असू द्या, खोकला असू द्या, यामुळे याचा आपला नायनाट होणार आहे। फक्त ह्या 2 कप, मोठा व्यक्ती जर मोठी असेल तर 2 लसणाच्या पाकळ्या सलग 3 दिवस घ्यायच्या आहे। कसल्याही प्रकारची सर्दी असू द्या, कसल्याही प्रकारचा खोकला असू द्या, कसल्याही प्रकारचा कप असू द्या, संपूर्ण नायनाट होऊन जाईल। आणि जर लहान मुलगा असेल, आपला जर 10-12 वर्षाचा जर लहान मुलगा असेल तर त्याला फक्त ही 1/2 पाकळी लसणाची त्याला द्यायची आहे, ती फक्त सकाळी रिकाम्यापोटी एकदा द्यायची आहे आणि सायंकाळी सुद्धा एकदा तुम्ही जेवणाच्या अगोदर देऊ शकता। अशा प्रकारे हा एकदम घरगुती साधा सोपा आयुर्वेदिक
घरचा नुस्खा वापरून आपण कितीही भयंकर खोकला, कितीही भयंकर सर्दी असू द्या, याचा नायनाट करू शकतो। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ किंवा आयुर्वेदिक घरगुती नुस्खे दररोज येत असतात। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।